जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. थैंक यू सो मच डॉक्टर गवळी सर. मैच कडे जाऊया. पहिला बॉल घेऊन बॉलिंग मार्क वरन कमलेश पाटील हलका खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला. वेगवान चोरटी सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करायची होती आणि यस डेफिनेटली मला तरी वाटते यशस्वीरित्या ती धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. वेळ लावलेला आहे या गोष्टीची नोंद असू द्या. कृपया आमची नम्र विनंती आहे या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आणि वरदेव ताडाले यांच्या वतीने की पाण्याच्या टाकीजवळ जे काही प्रेक्षक बसलेले आहेत अतिउत्साही आपलं मी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो आहे. पण आपणास विनंती करतो आहे की आपली व्यवस्था बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुसज्ज गॅलरीज आहेत त्या ठिकाणी येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कारण अतिउत्साही झाल्यानंतर कदाचित अतिउत्साहामध्ये एखादी दुःख घटना घडू शकते. आपण विनंती आमची या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची लीडिंग एज होती मात्र विकेट किपरपासून बघा थोडासा गतीमध्ये केलेलं परिवर्तन रिलीज केलाय तेव्हा आपल्याला स्लोवर चेंडू त्याने हातामधनं रिलीज केलाय आणि बॅटची एज घेतलेली बॉलनं उंची बरीच गाठली कारण यष्टरक्षकापासून थोडासा लांब चेंडू पडलाय आणि त्या ठिकाणी चेंडू कम्प्लीट होतोय. कमलेश पहिल्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर पहिलं षटक थोडंसं महागडं परंतु दर्जेदार कमबॅक त्याच मॅचमध्ये ज्याने मिळवून दिला तो कमलेश पाटील बॉलिंग मार्कवरनं. नेक्स्ट बॉल डावकोऱ्या हातानं लेफ्ट आर्म यावेळी कव्हर क्षेत्रामधनं ट्रॅव्हल करायचं होतं मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. जिथपर्यंत बॉल अडवेल आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल कम्प्लीट होतीये. सिंगलच्या सहाय्यानं धावपलक बघायला गेलं तर दोन या अंकावर आहे. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक जे प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि ज्यामधील तीन चेंडू समाप्ती झाले आहेत. कमलेश पाटील पहिलं षटक स्वतः कर्णधार. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओवर दी विकेट यावेळी हलक्या हाताने फक्त गॅपमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं मात्र परफेक्ट बॉल हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आणि काय चांगलं कलेक्शन आणि तेवढी चांगली फेक. फेक केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने चेंडू आपल्या हातामध्ये कलेक्ट केला कमलेशनं आणि परफेक्ट यष्ट्यांवर लावलाय. त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये पाहू शकाल कशाप्रकारे खेळाडू बाद झालाय. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं थेट चेंडूला टटवल्यानंतर फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आणि सेलार फक्त एक मिनिट थांबवतोय कारण कैलास बजाजमध्ये गोरसे बी हा संघ जर चॅम्पियन ठरला तर ह्या संघाला आमचे बादशाहबाई अच्छा ते विभाग प्रमुख यांच्याकडनं 5,111 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हे पारितोषिक खास कैलास बजाजमध्ये गोरसे बी या संघासाठी आहे. हा संघ जर चॅम्पियन ठरला तर न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल होतोय आपण पाहू शकाल. धीरज भोईर न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. कमलेश पाटील मात्र अप्रतिम मारा करतोय या पहिल्या षटकामध्ये भेदक मारा त्याच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रहार कुठेतरी जो खेळाडू आपण मिड ऑनला पाहत होतो त्याच्यापासून थोडासा लांब चेंडू पडला आणि वेगानं झपाट्यानं निघून गेलाय. जो मिड विकेटचा खेळाडू त्यातील चेंडू पाहिले तर समाप्ती झाले अर्थातच 5 आणि धावा स्कोरकार्डवर मात्र जोडल्या गेल्या 6. पिचिंग थोडासा मधल्या टप्प्यावर गेलेली शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र यश आलेलं नव्हतं. परंतु गॅपमधनं सुद्धा बॉल चौकाराकरिता ट्रॅव्हल झाला. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामधनं आणि पॉईंटच्या क्षेत्रामधनं या दोघांच्या मधून बॉल निघून चाललाय. सरळ आलेला हा अर्थातच शेवटच्या बॉलवर शेवटच्या दोन चेंडूवर तब्बल 8 धावा कव्हर झाल्यात आणि या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली तर 4 वाढून मात्र पुढे जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 10 या अंकावर. आतापर्यंत बघायला गेलं बॅटमधनं सलगचे 2 चौकार बघायला मिळाले आणि धावसंख्या 2 चौकारांना वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस ती म्हणजेच 10 या अंकावर. क्रिकेटमध्ये खूप अप्रतिम मानली जाणारी सरासरी ती म्हणजे 10 आणि ती सरासरी राखण्यामध्ये यावेळी बॅटरला यश येत आहे. परंतु एक खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेला. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू
बॉलिंग ट्रैक वरन सज्ज होईल तो म्हणजेच ऋतिक सर पहिले षटक संपले आणि धावा स्कोर कार्ड वर जोडला गेलात 1-10 एक संमिश्र षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये धावा दुहेरी अंकात जेव्हा तुमची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते ना एक चांगली धावसंख्या संबोधली जाते पण महत्त्वपूर्ण म्हणजे एक फलंदाज बाद झालेला आहे त्यामुळे हे संमिश्र षटक संबोधता येईल येस डेफिनेटली सर या गोष्टीत काही शंका नाही दोन्ही संघांच्या दृष्टीने बघायला गेलं तर चांगलं षटक आहे कारण कमलेशने पहिले चार चेंडू इतके दर्जेदार हाताळलेले ज्यामध्ये त्याने फक्त आणि फक्त दोन धावा दिलेल्या परंतु अंतिमच्या सलगच्या दोन बॉलवर दोन बाउंड्रीज बघायला मिळाल्या दोन चौकार बघायला मिळाले जे कारण 10 धावा स्कोरकार्डवर अर्थातच जोडल्या गेल्यात नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होणं सज्ज होईल ऋतिक यावेळी बॉलिंग करण्याकरिता राईट आर्म ओवर दी विकेटनं पहिला बॉल घेऊन गतीमध्ये केलेलं परिवर्तन कुठेतरी पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे जिथपर्यंत अडवून बॉलला कलेक्ट करून फेक करतोय एक सिंगल कंप्लीट केली आहे थोडेसे बॅकफुटला गेलेले पंच करायचं होतं मात्र फिल्डरच्या हातामध्ये बॉल परफेक्ट गेला आणि त्यावर वेगवान एक सिंगल कंप्लीट केली आहे कमलेश पाटीलने ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळलं त्याच्या पावलावर पाऊल देत असताना लास्ट मॅचचा सर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे जो आपण ऋतिक मैदानामध्ये गोलंदाजी करताना ज्या गोलंदाजाला पाहतोय नाही ॲब्सोल्युटली या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक धावसंख्या त्यांनी उभी केलेली आहे 49 49 धावा नेक्स्ट बॉल ऋतिक याचा वरदी विकेटनं यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं तो ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रहार मात्र बॉल त्या ठिकाणी आपण पहिल्या तर शॉर्ट मिड विकेटला येतोय बॉलची फेक करेपर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त पुनश्च एकदा एकच सिंगल कंप्लीट होईल सिंगल डबलवर जास्त बिलीव करतायत जे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय सर सिंगल डबल सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये बघायला गेलं तर मोठी धावसंख्या उभारणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे नाही ॲब्सोल्युटली कारण समोरचा संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे हे विसरून चालणार नाही आहे नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेटनं त्यावेळी थोडासा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपामध्ये एकनं धाव फलक मात्र वाढते आहे आणि पुढे जाऊन पोहोचेल 13 या अंकावर मग कशाप्रकारे आपण पहिला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता बॅटरपासून परंतु त्यामध्ये थोडीशी लाईन भरकटली आणि ज्या कारणाने एकंदरीत अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव मात्र स्कोरकार्डमध्ये ॲड होती आहे ऋतिकचा मारा तर चांगला आहे परंतु धीरज जो न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता आलाय एक चेंडूत एक धाव यावेळी त्याने केली आहे पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय इट्स वन्स अगेन बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट चेंडू सर बघायला मिळतोय थोडंसं प्रेशर बघायला मिळते कारण सर पहिल्या दोन्ही बॉलवर एक एक धाव आली आहे निर्धाव चेंडू आलेला नव्हता आणि यावेळी मात्र दोन सलगचे अतिरिक्त स्वरूपात चेंडू बघायला मिळत आहेत पंच म्हणून जे पी पॅनलची कामगिरी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे खास करून जय पवार जयपवारला बऱ्याचशा वेळा असं की नाईटला आपण कुठेतरी पाहतोय ठाण्यामध्ये पाहतोय आणि दुसऱ्या दिवशी मात्र लगेचच आपण कोल्हापूरला पाहतोय डेफिनेटली सर या गोष्टीत काही शंका नाही यावेळी आपण पाहिलं तर स्विचिटचा फटका खेळायचा होता मात्र चेंडू ओरपिच होता आणि त्याला स्विचिटच्या फटक्यामध्ये कव्हर करायला गेलेले परंतु त्यामध्ये यश आलं नाही आहे बघितलं आपण ऑलरेडी मनामध्ये मानसिकता बनवली होती की या बॉलला काही होऊ दे त्याच दिशेनं खेळायचंय स्विचिटचा फटका खेचायचा आहे मात्र ओव्हरपिच बॉल यावेळी मिस झाला आणि निघून गेला यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातात डॉट बॉल अजून एक निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय ऋतिकचा भेदक मारा या षटकामध्ये कंटिन्यू आहे नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेटनं पुनश्च एकदा यावेळी गतीमध्ये केलेलं परिवर्तन ओळखलं परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे बॉलला स्टॉप करतोय फेक अचूक आहे मात्र दोन धावा रोखू शकणार नाही आहेत वेगवान रनिंग बिटवीन द विकेट सर बघायला मिळते कारण ऑलरेडी मनामध्ये ठरवलेलं दोन धावा कंप्लीट करायच्याच आहेत त्या वेगानं आणि त्या अनुषंगानं पहिली धाव खूप वेगानं कंप्लीट केलेली ज्या कारणाने दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट करतायत अगदी बरोबर कारण पहिली धाव तुम्हाला खूप वेगात घ्यायची असते दुसरी धाव तुम्हाला घ्यायची असेल तर पहिली धाव अतिशय वेगात घेऊन क्षेत्ररक्षकावर थोडंसं दडपण निर्माण करायचं असतं 16 धावा स्कोरकार्डवर आहेत यावेळी व्हेरिएशन बघायला मिळालंय गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि एकंदरीत काय घडलंय येस चौकार आलाय बॅटेज होती आणि विकेट किपरला मात्र सर गुंगारा दिलाय आणि विकेट किपरला गुंगारा दिल्यानंतर आपण पाहू शकाल कशाप्रकारे बॅटची हलकीशी एज घेतलेली यष्टीरक्षकापासून थोडासा बॉल खाली राहिला आणि त्याला बीट करत व जे मागील दोन्ही खेळाडू होते त्यांना सुद्धा बीट करत वेगवान मागची आउटफील्ड आहे आणि त्या दिशेनं चौकारामध्ये कन्वर्ट झालाय धावसंख्या 4 वाढून पुढे जाऊन पोहोचतीये 20 या अंकावर 20 रन्स खरं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनलीज क्षेत्ररक्षक दोघांमध्ये समन्वय बघायला मिळालेला नाही आहे त्यामुळे दोघांच्या मधून हा चेंडू निघून गेलेले लॉंग स्टॉप सीमापार नेक्स्ट बॉल याही वेळेला बघायला गेलं तर
पंच आमच्याकडे वळत आहे दोन्ही हात समांतर रेषेत पुनः एकदा एक अतिरिक्त धाव म्हणजे सर आतापर्यंत या षटकामध्ये पाहिले तर तीन चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये सुद्धा हाताळलेत ऋतिकने एक वेगळा प्रेशर त्याच्यावर क्रिएट झालाय धावसंख्या या एक न अतिरिक्त न वाढून पुढे जाऊन पोहोचली 21-21 धावा बॅटच्या पट्ट्यामधून हवा तसे येत नाहीत पण अवांतरच्या रूपाने धावा मिळत आहेत धावा मिळणं हे गरजेचं असतं नाही सर बॅटरच्या दृष्टिकोनातून ती मानसिकता असते धावा कशाही येऊ देत मात्र धावा येणं गरजेचं आहे फॉर दी विकेट ना शेवटचा एक चेंडू घेऊन ऋतिक यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं जात आहे फिल्डर तिकडे तैनात आहे जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो बॉलवर गेला थोडीशी फंबल पुन्हा झाली आणि सर लगेचच पुन्हा दोन धावा कंप्लीट केल्यात म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ खूप चांगलं बघायला मिळत आहे आणि ज्या कारणाने दोन दोन धावा मात्र एकवटवत आहेत दोन धावा या ठिकाणी कन्वर्ट होतील आणि दोनने वाढून धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलंय 23-23 प्रचित इलेव्हन खानपे तसेच कैलास बजागेसमध्ये गोरसे बी दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यानंतर तयार राहायचं आहे प्रचित इलेव्हन खानपे आणि कैलास बजागे स्मृती गोरसे बी सलग दोन षटक तुम्ही 11 मिनिटांमध्ये संपवलेत थोडीशी स्पीडअप करायची आहे दोन षटके पूर्ण करण्यासाठी 11 मिनिटाची वेळ घेण्यात आलेली आहे लक्षात घ्यायचं चार षटके तुम्ही जर 20 मिनिटात पूर्ण केली नाही तर पाचव्या षटकात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्टिया सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल हा नियम या स्पर्धेचा आहे लक्षात घ्यायचा आहे 20 मिनिटात चार षटके पूर्ण करायचे आहेत कमलेश नवीन गोलंदाज पुनः एकदा कमलेश पाटीलवर जबाबदारी गेल्या सामन्यामध्ये सुद्धा हेच दृश्य बघायला मिळालेलं तेव्हा तर दोन षटकामध्ये 33 धावा होत्या तदनंतर कमलेश पाटीलनं कमबॅक केलं होतं आता सुद्धा कमबॅक करण्याची गरज आहे दोन षटकं पहिली धावा स्कोरकार्डवर जोडल्या गेल्यात 23 अर्थातच 11.50 सरासरीने धावा या ठिकाणी एकवटवल्यात कमलेशचा पहिला बॉल ओवरपिच होता मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु बघा स्वतः वेगानं किती बॉलवर गेलेत एक तर कम्प्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि फेकसुद्धा अचूक होती परंतु दोन धावा यशस्वीरित्या सर पुन्हा एकदा कम्प्लीट केल्यात म्हणजे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केलेला की रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्समध्ये खूप अप्रतिम बघायला मिळते दोघांमध्ये कॉलिंग चांगलं आहे आणि ज्या कारणाने दोन दोन धावा यशस्वीरित्या कम्प्लीट करतायत धावसंख्या पहिली तर दोनने वाढून पुढे जाऊन पोहोचली 25 अंकावर पहिल्याच बॉलला सन्मानात्मक पद्धतीने खेळून काढलं आणि ज्यावर दोन धावा कम्प्लीट केल्या सिंगल डबलवर चांगलं फोकस करतायत आणि यशस्वीरित्या आत्तापर्यंत दोन्ही बॅटर कामयाब होत असताना धीरज आणि त्याची साथ देतोय अजय नेक्स्ट बॉल कमलेशाचा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट यावेळी फटका फसलाय उंची बररीच गाठली आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि अप्रतिम कॅच मला वाटतंय त्या ठिकाणी कम्प्लीट केली आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं पतन होईल जो बॅटर चांगली फलंदाजी करत होता अजय ब्लो एक मोठा धक्का म्हणता येईल ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजय याचा होता मात्र उंची जास्त लांबी कमी आणि मिड विकेटवरनं जो क्षेत्रक्षकालाने चांगला झेल घेतला कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आंतरराष्ट्रीय खेळासुद्धा आपण कितीकडं विचार केलेला आहे झेल घेतल्यानंतर सामन्याला कशाप्रकारे कलाटणी मिळते आणि झेल सोडल्यानंतरसुद्धा पराभवाला कशाप्रकारे सामोरं जावं लागतं हे आपण ह्यापूर्वी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे येस डेफिनेटली सर या गोष्टीमध्ये काही शंका नाही कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिता मॅच आणि ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची असते आणि टेनिसमध्ये सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते आहे परंतु सर फिल्डिंग करणारी टीम यावेळी अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कम्प्लीट केली कारण खूप उंची गाठलेली बॉलने आणि अर्थातच नाईट क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या डोळ्यावर फोकस असताना कॅचेस घेणं कठीण असतं परंतु त्या फिल्डरने खूप अप्रतिम त्या ठिकाणी कॅच कम्प्लीट केली नेक्स्ट बॉल कमलेश याचा यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चांगला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि अजून एका विकेटचं पतन अजून एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी लॉंग ऑफला कम्प्लीट केली आहे कमलेशनं सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट मिळवून दिली आहे आणि हॅट्रिकवर आला आता अर्थातच कमलेश विकेटचं पतन झालंय आल्या पावली मात्र खेळाडूला माघारी जावं लागेल जो बॅटर
आहे कमलेश पाटील, पहिली हॅट्रिक ठरू शकेल कदाचित या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक, कारण सर कमलेशकडे तेवढी क्षमता आहे आणि अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 खेळाडू सुद्धा त्याने बाद केलेत. हॅट्रिकवर आहे कमलेश पाटील जो गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. अर्थातच एका बाजूने बघायला मिळते शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम श्री गणेश भरोडी. यावेळी हलक्या हाताने फक्त सन्मान दिला गेलाय. जो खेळाडू आपण स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये पाहतोय तो येईल, बॉलला पिकअप करेल आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल कम्प्लीट. कमलेश अप्रतिम गोलंदाजी करतोय आत्तापर्यंत, कारण एकंदरीत पाहिलं तर तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे ज्यामध्ये कमलेशचा भेदक मारा बघायला मिळतोय, फलंदाजांना रोखून धरलंय. 2 षटकामध्ये धावसंख्या होती ती 23 आणि या षटकामध्ये पाहिली तर आत्तापर्यंत पहिल्या 4 चेंडूवर त्याने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. 2 विकेटसुद्धा त्याने मिळवून दिल्यात. नेक्स्ट बॉल कमलेश याचा. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं, मात्र फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफला तैनात आहे. मिळेल एकच सिंगल, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा अंतिम एक चेंडू त्याच्या षटकातील बाकी असेल. पहिला आपण कशाप्रकारे समोर चेंडू हाताळले गेलेत परंतु फलंदाजांना मोठ्या फटक्यामध्ये काही कन्वर्ट करून देत नाही आहे आणि यशस्वी मारा त्याच्याकडनं पुन्हा एकदा कंटिन्यूज आहे. या षटकामध्ये बघायला गेलं तर 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4, 2 गडीसुद्धा बाद केलेत. कमलेशचा अंतिमचा चेंडू यामध्ये गतीमध्ये केलेलं परिवर्तन, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं मात्र नोमन लँडमध्ये बॉल पडतोय आणि फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळतीय. यावेळी 2 धावा झाल्या असत्या परंतु पहिली धाव खूप स्लो घेतलेली आणि मनामध्ये ऑलरेडी सेट होतं एकच धाव घ्यायची आहे आणि एकच सिंगल कम्प्लीट केली आहे. षटक क्रमांक पाहिलं तर या ठिकाणी समाप्तीस येते अर्थातच तिसरं आणि धावा स्कोरकार्डवर 3 षटकांच्या समाप्तीकडे जोडल्या गेल्यात 28-28. सर एकंदरीत पाहिलं 3 षटकं संपली आहेत, 28 धावा झाल्यात आणि गडी आत्तापर्यंत पाहिले तर एकंदरीत बाद झालेत अर्थातच 3 बाद 28. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी वरालदेव स्पोर्ट ताडाली यांचीसुद्धा एक अपार मेहनत, अमित जाधव, भाविक बजागे, अमोल चौधरी, हर्षल चौधरी, त्याचबरोबर कीर्ती जडेजा, प्रेमनाथ सूर्यवंशी, धीरज बजागे, प्रणित चौधरी, माधव सिंग, अमोल ठाकूर, आकाश वळसे, कृष्णा गट्टे आणि भरत चौधरी यांचीसुद्धा एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी पाहतोय. आमचे सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ते अपार मेहनत घेत आहेत मैदानात. तर मित्रांनो आपण पाहतात धर्मराजा चषक 2023. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ते म्हणजे या स्पर्धेचे वन मॅन शो करता धरता, तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, तसेच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब व वरालदेवी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत, वेलकम्स टू ऑल. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरनं, गेल्या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम गोलंदाजी केलेली तो शुभम यावेळी दाखल झाला आहे बॉलिंग करण्याकरिता. बॉलिंग मार्कवरनं पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. शुभमची गोलंदाजी जर सेलर आपण बघितली थोडंसं दोन्ही बाजूला टर्न करण्यामध्ये, खास करून उजव्या हस्तीला वळतोय. यावेळेला बघितलं आपण चेंडू जास्त वळला आणि मात्र बाकीचं काम पंचांनी केलं. यस, पंचांकडनं इशारा आला वाईट चेंडू आणि पहिल्याच बॉलवर अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र धाव मिळतीय. अतिरिक्त धावेनं आपण धावफलक पाहिलं तर 29-29 या अंकावर यावेळी स्विचिटचा फटका खेळायचा होता, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता परंतु यश आला नाही आहे. कारण गेला बॉल ज्या दिशेने टर्न केलेला आहे याही वेळेला फलंदाजाला वाटलं की तसाच बॉल टर्न केला जातोय, परंतु त्यानंतर या ठिकाणी बॅटरला बीट करणारा बॉल विकेटच्या मागे निघून गेला. यस, यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे प्रचित 11 खांडपे आणि कैलास बजागेसमध्ये गोरसे बी. दोन्ही कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन स्थानापन व्हायचं आहे, त्या ठिकाणी थांबायचं आहे. संदेश आलेले यावेळी ऑन साईडला शफल झाल्यानंतर खेळायचं होतं परंतु थोडीशी फंबल झाली. एक कम्प्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि जिथे एकही धाव गेली नसती तिथे मात्र सर वेगवान 2 धावा कम्प्लीट केल्यात. म्हणजे फंबल झाल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये सर 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्यात, चोरट्या 2 धावा असं या गोष्टीला म्हणावं लागेल. कारण जो खेळाडू शॉर्ट फाईन लेगला होता जो वेगानं बॉलवर आलेला परंतु फेक करेपर्यंत त्या ठिकाणी वेगवानतेनं 2 धावा कम्प्लीट केल्या. कारण बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता, यष्ट्यांवर फेक तर केलेली परंतु यष्ट्या मिस झाल्या हलक्यानं, त्यानंतर बॅकअपला कोणी नसल्या कारणाने वेगानं 2 धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्यात. यस, मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्यानंतर धावपलक 31 या अंकावर. 2 चेंडू आतापर्यंत शुभमचे समाप्ती झालेत. नेक्स्ट बॉल शुभम याचा विनोद पाटील करिता.
स्ट्राइकिंग एंडला बैटर बघायला मिळतोय त्याच्या विपक्ष वरती विकेटने. याही वेळेला थोडेसे मागे थांबून खेळायचं होतं. पुनश्च एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत येत आहेत. पुनश्च एकदा एक अतिरिक्त धाव. सर गेल्या दोन षटकांमध्ये पाहिलं तर अतिरिक्त धावांचा भरमार बघायला मिळालाय. आतापर्यंत 7 अतिरिक्त स्वरूपामध्ये चेंडू हाताळले गेलेत आणि जे कारण धावसंख्या आपण पाहिली तर 32 या अंकावर आहे. 32 धावा स्कोरकार्डवर, 2 चेंडू समाप्ती झाले. शुभम याच्या षटकातील दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता आपल्या बोटांमध्ये ठेवतो. जो गोलंदाज आपण शुभम बॉलिंग मार्कवर पाहतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला विनोद. यावेळी विनोदचा फटका फसलाय. उंची बरीच गाठली. फिल्डर त्या ठिकाणी तैनात परंतु त्याच्यापासून थोडासा लांब. एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि लगेचच 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. सर 2-2 धावांच्या शोधामध्ये आहेत आणि 2-2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा करतायत. कारण पहिली धाव तितक्या वेगाने घेत आहेत. दुसऱ्या धावचा कॉल या दोन्ही बॅटरमध्ये चांगलं बघायला मिळतंय. कॉम्बिनेशन चांगलं बघायला मिळतंय आणि त्या कारणाने यशस्वीरित्या 2-2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढतीय आणि पुढे जाऊन पोहोचतीय 34 या अंकावर. कुठेतरी पहिला ओव्हर पिच बॉल होता, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता आलेला नव्हता, परंतु 2 धावा यशस्वीरित्या घेतल्या. यावेळी पुल करायचं होतं. मागच्या दिशेने फिल्डर तैनात आहे आणि त्या ठिकाणी वाह काय कॅच कंप्लीट केली आहे. आपण जो खेळाडू शॉर्ट फाईन लेगला पाहत होतो ज्याने अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली. अर्थातच मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला गेलेले, मात्र बॉल बॅटवर आलेला नव्हता, मागच्या दिशेनं खेळायचं होतं, परंतु फिल्डर त्याने खूप वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि विकेट सोपतन झाले. अजून एक खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. सर धावसंख्या पहिली तर स्कोरकार्डवर स्थापित आहे ती म्हणजे 34 आणि खेळाडू बाद झाले ते म्हणजे 4. अजूनही मी म्हणेन की चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण 34 धाव, कारण समोरचा संघ जो आहे ना वडवली बी एक बलाढ्य संघ आहे. शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी या संघाला जर आव्हान द्यायचं असेल तर किमान 45 जास्त धावा जमवणं, 50 जाणं गरजेचं असणार आहे बरोडी संघाला. येस सर, डेफिनेटली सर या गोष्टीत काही शंका नाही, कारण वडवली बी संघ सुद्धा बॅटिंग करणार आहे. गेल्या सामन्यातच आपण पाहिलं होतं वैयक्तिक ऋतिक पाटील यांनी सर 49 धावसंख्येची इनिंग साकारलेली. त्याच्याच विपक्षामध्ये तुमचा सामना आहे, तुम्हाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचंच आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 34 धावा स्कोरकार्डवर चेंडू या षटकातील पाहिले तर एकंदरीत आत्तापर्यंत समाप्ती झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुनश्च एकदा गोलंदाज शुभम पाटील सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं. शुभम पाटील नेक्स्ट बॉल घेऊन बॅटम ओव्हर दी विकेटने. यावेळी फटका चांगला आहे खाली क्षेत्र आणि अप्रतिम अर्थातच फटका बघायला मिळाला. दर्जेदार स्विचिटचा फटका. बॉल निघून गेलाय, अर्थात 1 बाउन्स ओव्हर दी रूफ आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, तो म्हणजेच 4 धावांकरिता चौकार. जेवण खानपे संघ कॅप्टनने त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यावेळी अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. सर मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करायची तर तुम्हाला अशा प्रकारचे फटके खेळणं गरजेचंच आहे. 38 धावा स्कोरकार्डवर आहेत. या षटकामधलं बघायला गेलं तर शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी असेल. गोलंदाज आपण पाहिला तर शुभम आत्तापर्यंत पहिले अर्थात बघायला गेले 4 चेंडू त्याने खूप दर्जेदार हाताळलेले, परंतु या बॉलवर गेल्या बॉलवर एक चौकार आलाय आणि धावसंख्या 38 या अंकावर आहे. शेवटचा जो चेंडू बाकी आहे, परंतु बॅटर जो मैदानामध्ये ज्याने खूप कॉन्फिडन्सने हा फटका खेचलेला आणि यशस्वीरित्या तो फटका कंप्लीट सुद्धा केला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर बघायला मिळतो अश्विन पाटील, ज्याने आल्या आल्या पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीपचा चौकार कंप्लीट केलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेटनं. पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळी जोरकस मारण्याचा प्रहार करायचा होता ऑन साईडला, परंतु येस डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पाहिलं तर या ठिकाणी 4th समाप्ती झाले. 4 षटकं संपली आहेत आणि धावा स्कोरकार्डवर 38 जोडल्या गेल्यात. 25 लागलेले 4 षटके पूर्ण करण्यासाठी, त्यामुळे अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल.
लक्षात घ्यायचं आहे. 25 मिनिटं आलेली आहेत चार षटके पूर्ण करण्यासाठी, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. सलाम, जो निर्णय आहे तो तुम्हाला अंतिम मानावा लागेल. डेफिनेटली शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी, 38 स्कोरकार्डवर. सर, आपण या ठिकाणी बघायला गेलं तर 9.5 सरासरीने धावा केल्यात आणि एकंदरीत आतापर्यंत गडी बाद झाले ते म्हणजे 4 आणि 38 जोडल्या गेल्या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस. प्रचित इलेवन खानपेठ संघाचे कॅप्टन आपल्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल येस आलेले आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरनं अंतिमचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरनं मिस्टर अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. गेल्या सामन्यामध्ये याही गोलंदाजाने खूप अप्रतिम गोलंदाजी केलेली, तोच यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं मिस्टर अनिल पाटील. स्ट्राईक एंडला बॅटर बघायला मिळतोय धीरज आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला अश्विन पाटील. ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे, धीरज भोईर आणि अश्विन पाटील. कमीत कमी या षटकामध्ये या दोन्ही खेळाडूंचं लक्ष असेल कशी जास्तीत जास्त धावसंख्या एकवटवता येईल आणि त्यामध्ये यश येईल, कारण हे बघायचं आहे. जो गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरनं पाहतोय अनिल सज्ज झालाय बॉलिंग करण्याकरिता. हाणामारीचा षटक, शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहू शकाल लाईव्ह स्क्रीनवरनं. अर्थातच कशाप्रकारे 70-70 हे सबस्क्रायबर या ठिकाणी वाढताना बघायला मिळत आहेत. धर्मराजा चषक 2023 एक खेळाडू एक्स्ट्राचा 30-yard तैनात केला जातोय पाहू शकाल, कारण जी वेळ दिली होती त्या वेळेमध्ये तुम्ही षटकं हाताळली नाहीत ज्या कारणाने. यावेळी फटका चांगला आहे, ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रहार करायचा होता आणि अर्थातच खाली क्षेत्रामधनं बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय, तो म्हणजेच वन बाउन्स आलेला हा दर्जेदार स्ट्रोक 4 धावांकरिता. सर, पाहिलं तर कशाप्रकारे अर्थातच ओव्हरपिच बॉल होता आणि ओव्हरपिच बॉलला परफेक्ट बॅटवर घेतलं आणि बॅटवर घेतल्यानंतर चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल. खाली क्षेत्र होता आणि त्या खाली क्षेत्रामधनं बॉल निघून गेला वन बाउन्स चौकाराकरिता. यानंतर होणारे मॅचेस लक्षात घ्यायचे. वेळेसंदर्भात आमच्याकडे ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे वरालदेवी तळाली यांच्याकडे स्ट्रिक्टली सूचना आलेली आहे आणि आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल अजूनही. नेक्स्ट बॉल अनिल याचा. त्यावेळेला अर्थातच आपण पाहिलं तर कवरच्या दिशेनं खेळायचा होता तो खेळाडू, शॉर्ट कवरला होता अर्थातच त्याच्या हातामध्ये बॉल गेला आणि एक सिंगल वेगानं कम्प्लीट केली आहे. सर, गेल्या बॉलवर चौकार, तदनंतर यावेळी एक सिंगल अर्थातच कम्प्लीट बॅटिंग या बॅटरच्या माध्यमातून बघायला मिळते, परंतु शेवटचं हाणामारीचं षटक या षटकामध्ये मोठी धावसंख्या कशाप्रकारे एकवटवता येईल त्याकरिता तुम्हाला मोठे फटके सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी मागणी केली आहे. पंच काय यस चेकसाठी चेक आमचे तिसऱ्या पंचानी मैदानात जायचं आहे. तिसरे पंच चेक थ्रोसाठी आणि मला वाटते अजीम अमदुल्ले जात आहेत. लगेचच जायचं आहे आणि सेलर आपण यापूर्वी बघितलं की एक क्षेत्ररक्षक थोडासा आत घेतल्यानंतर आपण बघितलं की गॅप शोधली आणि एक चौकार लगावला गेला, हे फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्यायचं आहे. ना म्हणजे सर, सर्व खेळाडूंनी या गोष्टीची दखल घ्यायला हवी, कारण पहिलं एक खेळाडू 30-yard आल्याबरोबर जो गॅप थोडासा मोठा झाला त्या गॅपमधल्या बॉलला चौकारामध्ये कन्वर्ट केलं, कुठे ती कॅचसुद्धा झाली असती परंतु तो चौकार कन्वर्ट झाला. आणि कारण म्हणून तुम्हाला सांगतोय की जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच तुम्ही संपूर्ण षटकं हाताळण्याचा प्रयत्न करा. अर्थातच धावसंख्या आपण पाहिली तर 43 या अंकावर 4 चेंडूचा सर खेळ बाकी आहे आणि गडी आत्तापर्यंत बाद केले ते म्हणजे 4 करण्यामध्ये यश सुद्धा आलंय. यस, अगदी तिष्ठ नजर असलेले अजी मामदोले जात आहेत तिसरे पंच म्हणून. बारकाईने लक्ष असणार आहे त्यांचं, आमवर लक्ष असणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बॅरिकेड्सला टच राहू नका आणि बॅनरवर फोर्स देऊ नका. यावेळी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होतो, लोअर फुलटॉस स्वरूपातला बॉल होता, गतीमध्ये केलेलं परिवर्तन बघायला मिळालं परंतु यश आला नाही आहे मोठा फटका खेचण्यामध्ये. अर्थातच एक सिंगल त्या ठिकाणी कम्प्लीट केली आहे आणि सिंगलने आपण पाहिलं तर धावपलक पुन्हा एकदा वाढून 44 या अंकावर. 44 रन्स आहेत सर, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त.
नहीं अजुन 50 आकड़ा पार हो शकतो कारण अजु 3 चेंडू का खेल बाकी है। 9.78 ची सरासरी या वेळी फटका चांगला। ओवर पिच बॉल चा खरपूस समाचार। बॉल सरळ निघून गेलाय अर्थात लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। बऱ्याच काळानंतर आलेला या इनिंग मधील षटकार बघायला मिळतोय। धावसंख्या झाली आहे या षटकार अवावीच लागेल आणि आता मात्र त्या गोष्टीमध्ये यश येते। नेक्स्ट बॉल वरती विकेट न याही वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं मात्र कमलेश पाटील त्या ठिकाणी खेळाडू लॉन्ग ऑफला तैनात आहे। सो त्या ठिकाणी जाऊन कॅच कंप्लीट करतोय। विकेटचं पतन झालंय। खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला एक षटकार ठोकून आणि धीरज मात्र बाद होतोय। 8 चेंडूमध्ये त्याने तब्बल 19 धावा केल्यात। चांगली सरासरी राखली आहे अर्थातच या ठिकाणी जी बॅटिंग करणारी टीम आहे कारण सर 50 धावा स्कोर कार्डवर जोडल्यात। या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो फायटिंग टोटल ठेवावी लागेल कमीत कमी 50 आणि त्यामध्ये यश आलंय। ते फ्लड लाईटमध्ये 50 धावा एक चांगली धावसंख्या ठरू शकेल पण हे विसरून चालणार नाही की वडवली बी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे। ए दर्जाची गोलंदाजी श्रीकांनी बरोडी संघाला या ठिकाणी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षणसुद्धा त्या दर्जाचं करावं लागेल तरच एक संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळू शकते। येस डेफिनेटली सर या गोष्टीत काही शंका नाही। न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल। शेवटचा अंतिम एक चेंडू फेस करायचा आहे। आकाश सर तो एक षटकार आलाय त्या एका षटकाराने नक्कीच पुनर्संजीवनी दिली आहे असं म्हणावं लागेल। गोलंदाज अनिल पाटील याच्या षटकातील अंतिम एक चेंडू किंग एंडला बॅटर पाहू शकाल। आकाश दाखल झालाय। गोलंदाज ओव्हर दी विकेट न यावेळी थोडासा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न होता अर्थातच त्या ठिकाणी इनिंग समाप्त होतीये आणि इनिंगच्या समाप्ती अखेरीस सर धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 50। म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी सरासरीला सुरुवात केलेली 10-1 आणि परफेक्ट ती सरासरी बघायला मिळतीये। 10 सरासरीने धावा केल्यात। आता येणारे चेंडू असतील अर्थातच जी टीम आपण बॉलिंग करताना पाहत होतो ती म्हणजे शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी या संघाकरिता लक्ष असेल 30 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 51 धावांची। जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने। त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील तुमच्या साथीने डॉक्टर गवळी सर। स्वागत आणि अभिनंदन। ओंकारजी पांडे आणि रत्नाकरजी शिकवण हे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल। संदेश स्वागत आहे, अभिनंदन सुद्धा आहे कारण पहिली मॅच खूप रॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे। त्याचबरोबर प्रचित 11 खांडपे संघाचे कॅप्टन अक्षय तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि अभिनंदन कारण पहिली मॅच तुम्ही सुद्धा खूप अंदाजामध्ये जिंकलेले आहे। आमचे दोन्ही मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल। वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये। कॉइन आम्हाला प्रत्येक वेळी माहिती देणं गरजेचं आहे कारण ही जी स्पर्धा आणि व्ह्युअर्स आमच्या नवीन जोडले जात आहेत। कॉइन धर्मराजा चषक अर्थात धर्मराजा जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत निलेश दादा चौधरी साहेब म्हणून एक बाजू जी आहे या स्पर्धेत वन मॅन शो आहेत धर्मराजा चषक आणि दुसरी बाजू ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी वराल देवी स्पोर्ट्स ताराळी ही दुसरी बाजू। दोघांपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचंय। 5 षटकांची मॅच असणार आहे। कॉलिंग अक्षय करणार आहे। प्रचित 11 खांडपे संघाचे कॅप्टन त्यांचं म्हणणं आहे धर्मराजा चषक टॉस त्यांनी जिंकलेले। दोन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। आपण टॉस साठी आलात आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। अक्षय पहिला सामना तुम्ही खेळलात, खेळताना कसा अनुभव आला? चांगलाच अनुभव आला आणि ग्राउंडच एवढं चांगलं आहे त्याचं चांगलं खेळायला मजा आली। आता समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे पण तुमचा संघ असा आहे
की लढवय्या संघ आहे आणि कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्या संघामध्ये आहे. नाणेफेक जिंकलेले निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. समोर कुठलं टार्गेट लक्ष्य असेल, कुठल्या फलंदाजाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न असणार आहे? पवन केने आणि भावेश परा. किती धावपळ थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ह्या मॅच मध्ये कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असतील जे तुम्हाला लवकर अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? प्रेम आहे, ओंकार आहे. मग नक्कीच प्रेक्षकांनी एक बलाढ्य संघाबरोबर तुमचा संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे, लढवय्या संघ आहे, एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. ओके ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी. खूप खूप शुभेच्छा असणार आहे अक्षय. संदेश आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आहे. पहिली मॅच अतिशय चांगल्या डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेले, मनोधैर्य वाढलेले असेल आणि कॅप्टन लीडिंग फ्रंट कॅप्टनला सुरू गवसलेल्या फलंदाजीमध्ये टॉस जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी करणार, फलंदाजी घेतलेली मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला आजच्या दिवसातला शेवटची मॅच जर खेळायची असेल किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 50 ते 55 पर्यंत टार्गेट असेल. संदेशने खूप चांगली फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये, यावेळेला अजून कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? पवन, सूरज आणि भावेश. ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुहेरीतली दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. टॉस झालेला आहे, नाणेफेक झालेले आहे आणि नाणेफेक जिंकून क्वचित 11 खांडे संघ कॅप्टन अक्षय याने निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि कैलास बाजाके स्मृती गोरसे बी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि दोन्ही ठिकाणी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मॅच सुरू होणार आहे, आपणास घेऊन जा कॉम बॉक्स मध्ये. कॉमेंट्री बॉक्स व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे इज देअर. धन्यवाद डॉक्टर गवली. जहां इनिंग खत्म की थी वहीं से शुरुआत की है. देखिए, प्रेम तिवारी उपाध्यक्ष उत्तर भारतीय मंडल भाजपा, वेंकटेश श्रीमल धर्मराजा सेवा संस्था और सुजीत दुबे बजरंग दल सोशल मीडिया अध्यक्ष, ये तीनों की तरफ से इनाम है सिक्सर हैट्रिक के लिए 5551. ड्रोन कैम से बताया जा रहा है. गेंदबाजी कर रहे हैं विनोद पाटिल. स्विंग कर दिया है, गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी है और बढ़िया कैच, आउट हो गए ऋतिक पाटिल. जो विकेट चाहिए था वही विकेट प्राप्त किया है शेलार. दिल में कहा नो, लेकिन भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता. बहुत खूबसूरत नजारा आप देख रहे हैं ताडाली क्रिकेट ग्राउंड का. ड्रोन कैम की मदद से 70-70.
100% टेलीकास्ट रहता है लेकिन 140% है, 70-70, 6 रन 1 विकेट। समय के मामले में पहले ही भुगतान भुगत चुकी है। कमलेश को अच्छी गेंद, हल्के से पुश किया, कोई रन नहीं। विनोद पाटिल के पास भी अनुभव की कमी नहीं है। ये देखिए कट के अंदर की जानिब आई, खेलना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, शरीर से टकराई और स्ली पॉइंट पे गई। आप देख रहे ग्रामीण क्रिकेट का राजा धर्मराजा चषक पहले ही दिन जूम पकड़ता हुआ। राइट आर्म राउंड स्टंप जा रहे, इस मरतबा बॉडी के करीब केवल टैप कर दिया है। बढ़िया फील्डिंग, महेश भुईर थे वहां पर बैकवर्ड पॉइंट पे। एक रन आता हुआ, स्कोर आगे सरकता हुआ, शांताबाई लटकू प्रतिष्ठान वडावली बी का 7 रन बिना किसी विकेट, 1 विकेट गंवाने के बाद सामना करेंगे आकाश पाटिल। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट टर्म में एक बैकवर्ड पॉइंट है, कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ घेरे में है। फ्लिक करना चाहते थे, लेग स्टंप को छोड़ती भी गेंद, अंपायर हेमंत शेट्टी वाइट घोषित करते हुए। बल्ला जरूर फेंका था उस पे, लगा तो मटका नहीं तो झटका। समय 20 मिनट का पहले 4 ओवर के लिए। विनोद पाटिल आकाश के लिए बैकफुट पे गए, क्रैकिंग पंच स्ट्रोक है, थंपिंग कवर ड्राइव, कवर बाउंड्री के बाहर 4 रन, शॉट वाइट एंड पनिश्ड। ओके, गोज इज बैक फुट एंड क्रैक्स इट, अ लॉफ्टेड ड्राइव, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, कपल ऑफ मंथ्स क्रॉस द एक्स्ट्रा कवर फेंस, 4 रन्स, 12 रन, लॉट ऑफ पावर बिहाइंड द स्ट्रोक। इस मरतबा अच्छी गिनती विकेटों में, हल्के हाथों से पुश किया, बॉलर की बगल से रन पूरा करते हुए स्ट्रोक के साथ। एक ओवर की समाप्ति, रन बने 13, लक्ष्य है 51 रनों का। एक विकेट गिरा है और एक ओवर के लिए जो आपने समय लिया है, 5 मिनट हो गए बराबर 5 मिनट का। 4 ओवर में 38 चाहिए। शेलार क्या लगता है आपको, क्या रणनीति होना चाहिए श्री गणेश भरोडी की? मरता क्या ना करता, अजय पाटिल स्वयं आए गेंदबाजी के लिए। हमारे बीच फास्ट ट्रैक लॉजिस्टिक के ओनर नवीन शाह जी हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। अजय पाटिल, ये नहीं चले तो फिर बड़ोडी नहीं चल सकती। वन ऑफ द ग्रेट प्लेयर, हिटमैन ऑफ बड़ोडी, भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 का सबसे लंबा 6 अजय पाटिल ने लगाया था, सीजन 1 का लंबा 6 एवन पवन ने लगाया था। अजय पाटिल इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, फाइन लेग पे कोई नहीं है, बहुत फाइन चली गई, 4 रन। हालांकि शॉट तो अच्छा नहीं था लेकिन रन पूरे मिले। देखिए पेमेंट इनसाइड एज लगा था, पेमेंट पूरा मिलना चाहिए, चाहे वो गूगल पे से मिले या फोन पे से। आणि
17 रन एक विकेट अजय पाटिल। आकाश के लिए अच्छी गिनती अजय की, बिल्कुल फॉलो किया था, रिवर्स खेलना चाहते थे, टो क्रेशर लेग बाय, एक रन से 18 पे पहुंचा स्कोर। शांताबाई लटकू प्रतिष्ठान वडावली बी का। अजय पाटिल सामना करेंगे कमलेश पाटिल। कमलेश पाटिल ने वो क्लास दिखाया नहीं जिसके लिए वो जाने जाते, बॉलिंग में जरूर दिखा है। इस मरतबा लीडिंग एज और कोई गलती नहीं, आउट हो गए कमलेश पाटिल। कमाल की गेंद की अजय पाटिल ने। विकेट नंबर 2 गिरता हुआ और कहीं ना कहीं अब भड़ोडी मैच में वापसी करती हुई। देखिए चलान मैंने पहले ही कहा था, अजय पाटिल वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर, चाहे ग्रामीण क्रिकेट हो, चाहे सिटी क्रिकेट हो, इवन ओपन क्रिकेट में भी आधा अधूरा शॉट खेला था। और आधा अधूरा शॉट हो, आधा अधूरा प्यार हो या आधा अधूरा ज्ञान हो, ये तीनों नाकामी की निशानी। नए बैट्समैन कल्पेश पाटिल आए। इस मरतबा बहुत खूबसूरत कवर ड्राइव, बैकफुट पे जाके पंच किया, वेकेंट एरिया कवर बाउंड्री के बाहर 4 रन। Between cover and point racing all the way to the cover boundary for 4. इस मरतबा कलाइयों के बलबूते पे टर्न कर दिया ऑन साइड में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर महेश थे वहां पर, महेश वीर एक रन स्कोर में भरता हुआ। ये आप देख सकते हैं मेगा वीआईपी डाइस वड़ाल देवी स्पोर्ट्स दाडाली आयोजित धर्मराजा चषक 2023। बहुत ही अलग अंदाज के तस्वीरें वहां पर लगी हुई है नरेश दादा चौधरी साहब की। इस मरतबा फिर बैकलीफ को नीचा किया, टर्न किया पैरों के सामने, बहुत तेज गेंद निकल गई थी, बढ़िया फील्डिंग वहां पर, पैरों से रोका, 2 रन बचाए। ओवर समाप्त होते हुए कुल मिलाकर 2 रन बने 25, ओवर बचे 3 और रन चाहिए 26। अजय पाटिल का मिला जुला ओवर, ये देखिए क्या एफर्ट रहा था वहां पे, अमन पाटिल थे वहां पर। ये हमारे वीआईपी डाइस से स्वयं इस स्पर्धा के शिल्पकार और कार्य सम्राट जिन्हें कहा जाता है नरेश दादा चौधरी साहब, अन्य मान्यवर सभी का हार्दिक स्वागत है। कल हमारा शेड्यूल ठीक 3 बजे शुरू होगा भाविक, 2:45 बजे टीमों को रिपोर्ट करना है, 3:05 कम को हम टॉस करेंगे और 3 बजे पहली गेंद। कल के मैचेस की रूपरेखा मैं आपको बताता चलूंगा।
खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए अश्विन। इस मरतबा अपील होती हुई एलबीडब्ल्यू की लेग बाय का इशारा अंपायर का। पढ़ने के बाद थोड़ी नीची गेंद रही थी, आइए देखते हैं क्रीज के कोने से गेंद को किया था। ये देखिए बेहतरीन निर्णय अंपायर का, ऊपर भी लगी थी और स्टंप्स को मिस कर गई थी, कमाल का निर्णय अंपायर का। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26। पिछले मैच के मेरे ख्याल से मैन ऑफ द मैच रहे थे अश्विन। यस, ऑफिस टाइम के बाहर हेमंत शेट्टी का व्हाइट का इशारा। बहुत ही अनुभवी अंपायर है जेपी पैनल के। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 27 रन 2 विकेट 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अश्विन पाटिल इस मरतबा हुक कर दिया गया इनको सीधा वैकेंट एरिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। तो ये हो ही नहीं सकता, दिल गलती करे तो कफारा है लेकिन गेंदबाज गलती करे तो खसारा है। अश्विन पाटिल, ओहो क्या दिलकश शॉट है, चमाट स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, मूड बना दिया है बैट्समैन आकाश पाटिल। ड्राइव, मौका नहीं 4 रन। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है, बल्ला तो चला दिया था वहां पे, बल्ले को लगकर गेंद गई है। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रन। ये देखिए लालच बूढ़ी बला, सिर्फ बूढ़ी बला नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले पड़ जाए तो गला ही दबाती। फिर हुक शॉट के लिए इंप्रूव आज तरीके से गेंद हवा में लेकिन नीचे पीछे निकल गई है 4 रनों के लिए। अब धीरे धीरे इस मैच को जीतने की तरफ बढ़ती हुई वडावली भी, कुल स्कोर 40 रन। अश्विन पाटिल आज ट्रैक पे इस मैच में नजर नहीं आ रहे। इस मरतबा आउटफील्ड में खेला है, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी पहुंचे हैं लेकिन इस बीच बल्लेबाजों ने आराम से 2 रन लिए। बारह गेंदे और 9 रन और 3 ओवर के लिए कितना समय लिया है ये आप कंपैरिजन देख रहे हैं, 28 पे 3 थे और यहाँ 42 पे 2 है। बहुत खूबसूरत लोगो है 70-70 का।
देखिए 70-70 बॉल का टैग लाइन है लगा तो सिक्स, और वाकई में बीचों बीच लगा तो सिक्स ही जाता है। खेल की शुरुआत होती भी मरता क्या ना करता अजय पाटिल को कंटिन्यू रखा गया है। 12 गेंदे 9 रन। इस मरतबा हल्के हाथों से पुश किया बॉलर की बगल से, दूर से खिलाड़ी पहुंचे रन के लिए, हिरन बन गए और 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। यह स्नो और वेट का मिश्रण भी बहुत अच्छा, चाहे फिर बल्लेबाजी की जोड़ी हो, चाहे लाइफ पार्टनर की हो, चाहे बिजनेस पार्टनर की हो, अंडरस्टैंडिंग का होना बहुत जरूरी होता है। आंखों आंखों में 2 रन पूरे। अजय पाटिल इस मरतबा बैकफुट पे जाकर टर्न कर दिया ऑफिस हिप्स गेंद को डीप में, 1 रन। 45 पे पहुंचा स्कोर। थोड़ा खामोश क्रिकेट चल रहा है। अच्छी गेंद नो बॉल, ओवर स्टैपिंग कर बैठे वहां पे अजय पाटिल। राइट आर्म राउंड स्टंप जा रहे थे, 1 रन और आता हुआ और फ्री हिट आता हुआ। सहवाग भी एक ऐसे खिलाड़ी है, पहला फ्री हिट उन्होंने खेला, पहला जब DRS आया 2008 में, वही LBW हुए 119, T20 में 219, ODI में और 319 टेस्ट में। इनके फिगर भी अलग है। इस मरतबा वाइट फ्री हिट कंटिन्यू रहता हुआ, अब कहीं ना कहीं इस मैच को छोड़ दिया है बड़ोडी ने। यहां से केवल 4 रन चाहिए और फ्री हिट है। आज ग्रैंड ओपनिंग रही थी मराठी की, बहुत ही जबरदस्त अदाकारा सोनाली कुलकर्णी मैडम के हाथों से इस मरतबा खेल दिया है गेंद को, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन आता हुआ। अभी भी गेंदे बची है कुल मिलाकर 9 और रन चाहिए 3। लगभग मैच को जीत की तरफ मैच के पहुंचती भी। क्रीज में पीछे जाके टर्न किया है, 1 रन बना। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी, अब केवल 2 रन चाहिए, लेकिन इस स्पर्धा का रूल है चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी। 48 रन 49 रन 2 विकेट, 49 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। ऑन द राइज खेला है, बहुत ही दिलकश स्ट्रोक है गैप में, गेंद बाउंड्री के बाहर, बड़ोडी धर्म राजा चेषक के बाहर। 8 लगा अजय पाटिल एंड विष्णु पाटिल एंड कॉन्ग्रेचुलेशन कमलेश पाटिल, ऋतिक पाटिल एंड ऑल टीम। आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे। ये देखिए नो बॉल दिखाया जा रहा था, क्या गजब की अंपायरिंग JP पैनल की, गजब की अंपायरिंग। तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी है आकाश पाटिल जिन्होंने नट आउट रहते हुए 26 रन बनाए, 24 रन बनाए और बॉलिंग करते हुए उन्होंने बॉलिंग नहीं किए। ये आप देख सकते हैं पूरा मैच समरी। 19 रन धीरज ने बनाए, अजय पाटिल ने 8 में 14, शुभम पाटिल 8 रन 1 विकेट, अनिल पाटिल 1 ओवर 12 रन 1 विकेट, कमलेश पाटिल 2 ओवर 15 रन 2 विकेट, ऋतिक पाटिल 1 ओवर 13 रन कोई विकेट नहीं। जवाब में वडावली बी के आकाश पाटिल
11 गेंदों में 24 नॉट आउट, कल्पेश पाटिल 8 गेंदों में 16 नॉट आउट, ऋतिक एक सिक्सर लगाने के बाद आउट हुए, कमलेश नहीं चले, अजय पाटिल बॉलिंग एनालिसिस